आज सदनच्या घोटाळ्यामध्ये भुजबळांवर मोठ्या प्रमाणात आरोप लागले, मात्र आता ही संपूर्ण याचिका जी आहे ती मागे घेतली. आपलं छगन भुजबळ साहेब काय सांगाल, तुम्हाला आज मोठा दिलासा मिळाला काय सांगाल? ही चुकीची बातमी आहे, काही मोठा दिलासा वगैरे मिळाला नाही. ईडीची केस आम्ही ईडीच्या केस म्हणून आम्ही सुटलो, ही बातमी मुळातच चुकीची आहे. ही जी केस होती, ही केस 3-4 वर्षापूर्वी आम्हाला परदेशात काहीतरी जायचं होतं, त्यासाठी आम्ही सेशन कोर्टामध्ये अर्ज केला होता की आम्हाला परवानगी द्या, आणि त्यावेळेला सेशन कोर्टाने आम्हाला परवानगी दिली होती. तर ईडीचा त्याला विरोध होता, म्हणून ईडी त्या परवानगीच्या विरोधात अपिलात गेली होती. त्याच्यानंतर आम्ही परदेशात गेलो पण आलो पण सगळं काय झालं. आता ती केस आम्ही पण विसरलो आणि ते ईडीवाले ते पण विसरले, कारण ती छोटी केस होती. पण त्यांनी ऐकून घ्यावं. आता त्या केसचा जे आहे आम्ही जाऊन आलो पण, म्हणजे मग ते त्याचा अर्थ राहिला नाही ना ती केसचा. तर अर्थातच ती केस जी आहे, मग त्यांनी सांगितलं मग आम्हाला काय आता विड्रॉ करायची. ती केस आहे, मेन केस आहे ती अजून आमच्यावर चालू आहे. आमचं म्हणणं आहे ती पण विड्रॉ झाली पाहिजे. याचं कारण असं आहे, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की शेड्युल्ड ऑफेन्स जर काही कारण रद्द झाला असेल, डिस्चार्ज झाला असेल, आणखीन काय झालं असेल, सुटला असेल, तर आपोआपच ईडीची पण केस पण सुटते असं सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे. आता आमच्यावरचं शेड्यूल ऑफेन्स कुठचं आहे, महाराष्ट्र सदन, त्याच्यातून तर आम्ही सुटलेलो आहोत. त्याच्यामुळे आपोआपच ही पण ईडीची पण केस आमच्याकडून काढून टाकली पाहिजे, याच्यासाठी आम्ही कोर्टामध्ये लढतो. राज्य मागासवर्ग आयोगाच्या 3 सदस्यांनी राजीनामा, आज अध्यक्षांनी सुद्धा राजीनामा, कसं बघतं? अतिशय म्हणजे काहीतरी तर ज्या अर्थी ते सांगतायत की आमच्यावर कोणीतरी दबाव आहे, आम्हाला कोणीतरी काम करू देत नाही, आणि खरं म्हणजे राज्य जो आयोग जो असतो त्याच्यावर कुठलंही पॉलिटिकल प्रेशर येता कामा नाही. परंतु असं त्यांचं म्हणणं आहे की आमच्यावर बाह्य पॉलिटिकल प्रेशर खूप आहे किंवा इतर काही प्रेशर. सरकारमधल्याच मंत्र्यांचा दबाव असल्या सांगितलं जातं, मला माहीत नाही. छगन भुजबळ त्यांनी सांगितलं की त्यांच्यावर कोणताही पॉलिटिकल जो आहे दबाव नसावा, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली आहे. अमर गटाळे, साम टीव्ही, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.